धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री मुंबई आग्रा महामार्गावर 3 वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला आहे. ट्रक, ॲपेरिक्षा आणि क्रुझर या 3 वाहनांमध्ये रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी ॲपेरिक्षा चालक बराच वेळ ट्रक खाली तसाच अडकून होता. रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या ॲपेरिक्षा चालकाला क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आलाय. तर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलीस प्रशासनातर्फे बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.